मित्रांनो, काय हालचाल आहे सर्वांचे? तर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल चॅलेंज गेमर्सवर, जिथे आम्ही चॅलेंजेस घेतो पण आणि देतो पण. सो व्हिडिओ सुरू करूया. नेहमीसारखं आपल्या लाडक्या बाप्पांचं नाव घेऊ. सो हॅलो मित्रांनो, कसं काय? आय होप सर्व बरं असेल आणि बरेच राम. तर आलो आहे आपण खूप अशा इंटरेस्टिंग न्यूज घेऊन, जे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. चला तर मग न्यूज सुरुवात करायच्या अगोदर, चॅनलवर न्यू आले असणार तर सबस्क्राईब केलंच पाहिजे, ते तुमच्यासाठी व आमच्यासाठी महत्त्वाचं आहेच. चला तर मग न्यूज सुरू करूया. तर फर्स्ट न्यूज निघून येते ती म्हणजे अक्षय एफएफवर. भावाने एक नुकताच व्हिडिओ टाकला न्यूजवर आणि तो खूपच फनी पण होता. तो कसा आहे त्याची क्लिप दिली आहे, ते तुम्ही नक्की बघा. ही सनसनी घटना झाली आहे मल्टी विंडोच्या एका खिडकीच्या कॅमेऱ्यात कैद, आणि त्या घटनेची एक्सक्लुसिव्ह क्लिप लागली आहे तात्या फुले न्यूज टीव्हीच्या हाती. ही आहे त्या घटनेची छोटीशी क्लिप. तर मित्रांनो, दुसरी बातमी निघून येते ऑब्झर्वेटरी वरून. बरमुडा गावच्या अति जागरूक शिंदे वहिनी गेल्या होत्या ऑब्झर्वेटरी वर थंड हवा खायला, पण अचानक त्यांना दिसला एक UFO. त्यांनी त्या UFO ला शोधण्याचा केला खूप प्रयत्न, पण त्यांच्या हाती लागला ठेंगा. आमच्या सोर्सेसच्या माहितीनुसार त्यांच्या चष्म्यावर हागला होता कावळा. तुमच्या टूथपेस्ट मध्ये मिरची पावडर आहे का? नाही, काळजी करू नका. नवीन सोलगेट मध्ये आहे मिरची पावडर सोबत कांदा मसाल्याचे गुण. तर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर करा लाईक आणि शेअरही करत राहा भावांना. तुमचं एक शेअर खूप महत्त्वाचं आहे. तर नेक्स्ट न्यूज निघून येते गोरखा गेमिंगवर. त्याने नुकताच एक व्हिडिओ अपलोड केला की तो यूट्यूबर बनायसाठी त्याचं इन्स्पिरेशन कोण होतं आणि काही मॅडमॅक्स भविष्य पण ते काही तो काही बोललेला आहे. तर पुढे क्लिप दिली आहे, तर तुम्ही नक्की व्हिडिओ अपलोड करतो. आणि तो स्वतःच म्हणजे असं झालं की सोलोरची स्क्वाडचे गेम प्ले तोही टाकतो आणि मीही टाकतो. तर मी जेव्हा गेम चालू केली सोलोरची स्क्वाडची, तर तो गेममध्ये उतरताना पिकला मी उतरलो होतो आणि तो देखील उतरला होता. तर असं झालं की त्याच्यामध्ये त्याने मला मारलं आणि मी बघतो तर काय तर मॅडमॅक्स एफएफ, आणि तिथूनच त्याची ना माझी भेट झाली. तर तुम्हाला ती क्लिप मी दाखवतो, तर बघू शकता. म्हणजे मी गेम चालू केली होती सोलोरची स्क्वाड आणि तो बघा बाजूतून तो उतरतो आहे. मला आधी माहीत नव्हतं का तो मॅडमॅक्स आहे. तर नेक्स्ट न्यूज निघून येते, ही खूप दुःखाची न्यूज होती आपल्यासाठी आणि आपल्या कम्युनिटीसाठी. आपले वेल विशर मॅडमॅक्स भाऊ हे मराठी कम्युनिटी सोडून चालले होते, आता ते रिटर्न आले आहे. पण अगोदर ते काय बोलले हे पुढे क्लिप दिली आहे, तर तुम्ही बघून घ्या. लागणार नाही आजपासून, कारण की म्हणजे मी काही अशा गोष्टी ऑब्झर्व केल्या ज्यामध्ये म्हणजे माझ्याबरोबर घडून गेलं ते. तर मी तुम्हाला सांगतो काय विषय झालेला आहे, कशामुळे मी सोडून चाललेलो आहे. फ्री फायर मराठी कम्युनिटीमध्ये माझं नाव आजपासून लागणार नाही, ठीक आहे. आज हा कम्युनिटीमधला शेवटचा व्हिडिओ माझा, म्हणजे कम्युनिटीमधला, ठीक आहे. मी यूट्यूब कधी सोडणार नाही आणि यूट्यूब म्हणजे कधी मी सोडणार पण नाही, कारण की ते म्हणजे माझं स्वप्न आहे, ठीक आहे. तर म्हणजे काही दिवसापूर्वी मी व्हिडिओ टाकला होता, ठीक आहे. मी तुम्हाला सगळं सांगतो, काही दिवसापूर्वी व्हिडिओ होता. तर व्हिडिओत मी काय सांगितलं होतं लास्टला की म्हणजे म्हणजे 444 याच्यावर. तर मॅडमॅक्स भाऊ कम्युनिटी सोडून जाणार होते याचं प्रत्येकाला दुःख होतं आणि होणारच. तर या विषयावर 444 भावाने व्हिडिओ टाकला होता की काय कारण होतं, काय करावं काय नाही करावं हे सांगताना तो काय म्हणाला हे पुढे क्लिप दिली आहे. त्यामध्ये तो बोलत होता की मी मराठी कम्युनिटी सोडणार आहे. आता त्याचं रिझन काय तुम्हाला माहीत असेल, त्याच्या पहिल्या रिसेंटली व्हिडिओमध्ये त्यानं सांगितलं होतं की काही रोस्टबद्दल बोलला होता ते, काही की रोस्ट गेस्टमध्ये काय नाही पडायला. हे तुम्ही चांगले व्हिडिओ चांगले कॉन्टेंट बनवून मराठी कम्युनिटीमध्ये ग्रो करू शकता. आत्ताच आपण ही मराठी कम्युनिटी स्टार्ट केली आणि आपण आत्तापासूनच जर याच्यात असे एकूण एकाचे पाय वाढायला सुरुवात केली तर यार आपण ही कम्युनिटी कशी पुढे जाणार. आपण म्हणतो मराठी कम्युनिटी पुढे न्यायची तर असं केल्यानंतर तर जाणार नाही, कारण की मॅडमॅक्स हा खूप मोठा यूट्यूबर आहे मराठी कम्युनिटीमधला. आपल्याला त्याला सपोर्ट करायचं आहे, आपल्याला त्याला जाऊ द्यायचं नाही. तर हे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. तर नेक्स्ट न्यूज निघून येते ती म्हणजे सनी किंग भाऊवर. तर सीन काय झालं, भावाने एक व्हिडिओ अपलोड केला की रँक पुश कशी करावी आणि काय काय करावं यावर बोलताना तो काय म्हणाला हे पुढे क्लिप दिली आहे, ते तुम्ही नक्की बघा. एक जमाना था जब हम भी गरीब हुआ करते थे, 25 दिन में करोड़ पर मुझे स्केटबोर्ड बाहर से स्केटबोर्ड से सवाया गया था. हां सो देख स्केटबोर्ड का सांगा तो सगा है अपन का चोरीस काम आने आपला अपन रैंक पुश करायचा काय झालं तर आपल्याला हिरो कडे जायला आता डायमंड फोरवर आहे. आता मला उत्तर तो फावडा मिळाला आणि गोवाला एक मिळाला. खिडकी चांगली जाय का नाही रे, आताच जायचं मी. पहिला कसं व्हायचं, पहिला अडकायचं नाही मी, आता मी ते बी आत जायचं मध्येच थांबता येईल म्हणजे आतच जायचं ना थांबत. एम्पोरन मिळालं आपल्याला
लोला निघाला म्हणजे पेपर पण निघाले आणि तर नेक्स्ट न्यूज निघून येते ती म्हणजे अक्षय एफ भावावरच. तर भावाने खूप सुंदर आणि सोशल मेसेज देणारा एक व्हिडिओ अपलोड केला की आय डी स्कॅमर्स म्हणजेच पैसे घेऊन आय डी नाही देता अशा मुलांपासून कसं सावध राहावं यावर बोलताना तो काही असं म्हणाला. अलविदा टाटा बाय बाय. साहेब तो बघा रोनी तिथे पळतोय पकडा त्याला. अरे क्या रे भिडू ये क्या किया. साहेब आमच्या सारख्या बोळ्या बाबड्या पोरांना आय डी स्कॅमच्या बिझनेस मध्ये आणायचा प्रयत्न करतोय हा जालिम. या दुनियेवर आता माझा अजिबात विश्वास नाही. काय बोलते. अरे थोडी ऍक्टिंग करणे पिंट्या नाहीतर आपल्याला जेलात टाकतील हे पोलीस. हा 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 साहेब हा हा रोनी आम्हाला बोलवत होता त्याच्या बिझनेस मध्ये येऊ म्हणून. हा साहेब पकडा ते हरामखोर रोनीला. अरे काय बोलताय तुम्ही. मी कधी तुम्हाला माझ्या बिझनेस मध्ये आणायचा प्रयत्न केला. तू चल पोलीस स्टेशन मध्ये खूप आय डी स्कॅम केले ना तू. तुला दाखवतोच आम्ही आता. अहो साहेब मारू नका ना जेलात नाही पण मारू नका नाही मारू नका ना. तर मग भावानं वेट झाली जाण्याची. व्हिडिओ शेअर करत राहा कारण 10K क्रॉस करणार आहोत आपण. तर मग लाईक केलं नसेल तर लाईकही करा शेअरही करत राहा. मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. घरी राहा सुरक्षित राहा. भेटू मग नेक्स्ट व्हिडिओला. बाय बाय. टेक केअर अँड जय महाराष्ट्र.